अहमदनगर येथील एका शेतकऱ्याने मेंढ्यांना पावसापासून वाचवण्यासाठी अनोखी शक्क लढवली आहे, तर शेळ्यांना चक्क रेनकोट तयार करण्यात आले आहेत। चला तर बघूया कशा प्रकारे या शेतकऱ्याने युक्ती लावली। अकोला तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात। तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्या असलेल्या अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालक आहेत। पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा, मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात। थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत। ही अनोखी शक्कल येथील शेळी पालकांनी शोधली आहे। यामुळे शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये पाणी न जाता निथळून ते खाली पडते। शेळ्यांचा जोरदार पाऊस व थंडी वाऱ्यांपासून बचाव होतो। ही अनोखी शक्कल लढवणारे ठाकर समाजातील ही गरीब कुटुंब माणसांप्रमाणे शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहेत। सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहेत, त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे। लव्ह यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।